आज हे चाळीसगावसाठी कायमस्वरूपी MH52 म्हणजे देशात कुठेही अगदी कुठल्याही राज्यात गेलं जर MH52 म्हटलं तर आपली स्वतःची ओळख हे चाळीसगाव आहे हे सांगताना आपल्याला सगळ्यांना मनापासून आनंद होईल. आणि आज ती ओळख निर्माण झालेली आहे. या तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी अहो रात्र प्रयत्न माझे चालू आहे. हाच अविरत प्रवास चाळीसगावला एका विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी मी चालू ठेवणार आहे. व्यवहारच्या मतनी तिथे मांगेश दादा लई जेवासाठी एरंडोली बरोबर कट्टा कसतो सांगायचा अर्थ असा आहे की इकडे आला तर सांगायचं गुलाब भाऊ काम करत नाही. तिकडे भाऊ गेले गेले गिरीश भोकडे माझ्याकडे तुमचं लक्ष नाही. तिकडे देवेंद्र भोकडे गेले तर तो गोमंत्री लक्ष देत नाही. ते एकनाथ शिंदेकडे गेले देवेंद्र भाऊचं लक्ष नाही. म्हणजे बराबर गल्ला जमाडलेस तो. ही स्टाईल ज्याला जमते त्याला जमते. आपल्याला ती काही जमत नाही. त्यामुळे काम करण्याकरता जे स्किल लागतं ते एक आमदारामध्ये असणं मी आम्ही सिनियर आमदार म्हणून मंत्री म्हणून तुमचं खूप अभिनंदन करतो की निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये काम करणाऱ्याला जनता ओळखणार आहे. आता डबू माणसाला कोणी मत देणार नाही. काम करो. हे कार्यालय या ठिकाणी होणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. आणि नुसतं कार्यालय नाही, मंगेशदारांनी मला आता सांगितलं की मी आता दुपारी 39-40 कोटी रुपये कार्यालयासाठी सुद्धा या ठिकाणी मंजूर करून घेतले. बरोबर आहे. कुठे मालेगाव रस्त्याला का कुठे ती सगळी शासकीय जमीन आहे त्या जमिनीमध्ये लगेच त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. नवीन कार्यालय आरटी होतं हे तात्पुरतं आहे. पण तात्पुरतं त्यांनी असं केलं की एकदम नवीनपेक्षाही भारी करून टाकलेलं आहे. पण मी म्हटलं खरं तर परवानगी तर परवा झाली म्हटलं 8 दिवसापूर्वी कार्यालय कसं काय उभं राहिलं झालं म्हणे. बरोबर चाळीसगावमध्ये जी प्रगती झालेली खरं सांगतो कुठलं कार्यालय. सगळेच कार्यालय या ठिकाणी झालेले आहेत. हॉस्पिटलपासून असेल तर तुम्ही ते पाणी पुरवठ्याचं ऑफिसर दिलं ते आमच्याकडे पण नाही आहे ते पण तुम्ही त्यांना देऊन टाकलं. कोर्टाची इमारत झालेली आहे मोठी नवीन ती आम्ही पाहिलेली आहे. सगळं म्हणजे सगळेच कार्यालय तुमच्याकडे या ठिकाणी असं एखादं सुद्धा कार्यालय नाही. म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्यात सुसज्ज असं कार्यालय असलेलं सगळे ऑफिसर असलेलं नवीन इमारती असलेलं भाग कोणता कोणता तालुका तर मला वाटतं तो चाळीसगाव तालुका असेल. तो चाळीसगाव तालुका असेल. आणि मला असं वाटतं की ते कामावर अवलंबून असतं आपल्या वागण्यावर अवलंबून असतं आपण मतदारसंघात काय करतो आहे. लोकं बघतात तुम्ही काय करताय काय नाही म्हणून. पण मला समाधान आहे मला आनंदही आहे की मंगेश दादा ज्या पद्धतीने काम करतो आहे त्याचं कार्यालय बघितल्यावर आम्हालाही अभिमान वाटतो. सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकच कार्यालय फेमस आहे की मंगेशदारचं कार्यालय बघा त्यांचं कार्यालय बघा किती माणसं कामाला आहेत किती जोरात काम चाललेलं आहे. 10-10, 15-15 माणसं त्यांच्याकडे काम करतायत. सगळ्यांच्या आंदोलनामध्ये मी सांगतो एक मंगेशदाराकडे जा ते काय बघतील फॉलोअप करतील बघून घ्या. शेवटची फाईल माझ्याकडे घेऊन या आणि सगळं काम व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मंगेशदारा त्या ठिकाणी पार पडतात. मला खरोखर अतिशय आनंद आहे अभिमान आहे की आपण जी अचूक निवड केली ती सार्थकी लागलेली. मंगेशच्या रूपाने आपण जे तिकीट ऐनवेळेवर दिलं अनेकांना आश्चर्य वाटलं की अरे असं कसं काय झालं एकदम याला कसं काय तिकीट मिळालं वाटलं आश्चर्य. पण आज ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे आपलं मंगेशदारा त्या ठिकाणी काम करतायत त्या तालुक्याचा विकास करतायत. म्हणून एक विजन असलेला कार्यकर्ता एक दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता एक आमदार हा आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. आणि निश्चित चाळीसगावकरांसाठी हा मी समजेल की चांगला योग या ठिकाणी आहे की त्याच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास या ठिकाणी होतो आहे. अतिशय वेगाने आपला तालुका पुढे जातो आहे.